त्याचबरोबर आता डॉक्टर सदानंद राऊत आहेत सर, कशा प्रकारे कोल्हापूर भागामध्ये सांगली भागामध्ये आपल्या असोसिएशनतर्फे मदत केली जाते? कोल्हापूर आणि सांगली भागात आपल्या बांधवांसाठी महाभयंकर पुरामुळं प्रलयामुळं अतिशय भयंकर परिस्थिती उडवलेली आहे आणि अजूनपर्यंत तिथं जाता येत नसलं तरीसुद्धा पुरामुळं किंवा पूर उसळून गेल्यानंतर तिथं आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. विशेषतः जे साथीचे आजार आहेत, ताप, खोकला, सर्दी, निमोनिया, जुलाब किंवा कावीळ आणि लेप्टोस्पायरस असे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून, जिल्हा तालुका डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डॉक्टरांच्या टीम तिथे घेऊन जाणार आहोत आणि औषधांची पण आम्ही तयारी केलेली आहे. रस्त्याचा मार्ग अजूनपर्यंत ब्लॉक आहे, तेथील IMA अध्यक्ष आणि इतर स्वयंसेवकांच्या संपर्कात आहोत आणि ज्यावेळी रस्ता मोकळा होईल त्यावेळी आम्ही पहिल्यांदा सगळे लोक डॉक्टरांच्या टीम आणि औषधं यांच्यासह आम्ही तयारी ठेवलेली आहे आणि त्वरित आम्ही तिथं वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करणार आहोत. आपल्याबरोबर डॉक्टर भोसले सर आहेत. सर, खूप मोठ्या प्रमाणात तिथं रोगराई पसरण्याची शक्यता आहे, तर आपण कशा प्रकारे तिथं मदत करणार आहोत? आम्ही साधारणतः आमच्या काही मेडिकल टीम आहेत, त्या प्रथमतः तयार करणार आहोत. साधारणतः सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या एक एक टीम तिथं कोल्हापूर, सांगली किंवा साताऱ्याच्या काही भागामध्ये जाणार आहेत आणि तिथं खरोखरच जे गरजू पेशंट आहेत त्यांना आपण तिथं तपासणी करून मोफत औषधोपचार करणार आहोत. साथीचे आधार हे जास्त होण्याची तिथं शक्यता आहे, कॉलरा, टायफॉइड किंवा अशा प्रकारचे रोग तिथं जास्त होण्याची शक्यता आहे, तसे तिथं आम्ही उपचार करणार आहोत. धन्यवाद सर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नारायणगावमधून मोठ्या प्रमाणावर मदत कोल्हापूर सांगली भागामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे इतरही अनेक सामाजिक सेवा संस्था आहेत यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, नारायणगाव डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने देखील वैद्यकीय पथक त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे.